नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांचं करतो या ठिकाणी मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर जिल्हा न्यायालय भरतीचं एक लेक्चर आपण टाकलं होतं, हे आज लेक्चर क्रमांक 2. ज्या विद्यार्थ्यांनी लिपिक आणि शिपाई पदाला फॉर्म भरला त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. इतिहासाचे अतिशय महत्वाचे 50 क्वेश्चन या ठिकाणी आपण IMP 50 क्वेश्चन, जे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी पेपरमध्ये नक्कीच दिसतील असे अतिशय सोपे मात्र IMP क्वेश्चन आपण घेणार आहे. हे क्वेश्चन लिपिक सोबतच शिपाई पदासाठी तर अतिशय महत्वाचे, लिपिक पेक्षा शिपाई पदासाठी अतिशय महत्वाचे असणारे क्वेश्चन असतात 50. एक 20 मिनिटांमध्ये लेक्चर उरकून घ्या तुम्ही 15-20 मिनिटाचं, परंतु कमीत कमी 50 क्वेश्चन पैकी तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला आपल्या जिल्हा न्यायालयाला नक्कीच दिसतील आणि त्याचबरोबर राज्य उत्पादनला सुद्धा आगामी येणाऱ्या 2-4 दिवस पेपर चालू त्याला सुद्धा दिसतील. हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमी 97-66-65-75. मी हरदेस सर करतो सुरुवात आपल्या आजच्या नवीन लेक्चरला. तत्पूर्वी जिल्हा न्यायालयाची जी तयारी करणारे माझे विद्यार्थी असतील त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकन पण प्रेस करा. म्हणजे असं नाही का पोलीस भरतीवाले हा व्हिडिओ पाहू नये, पोलीस भरतीवाल्यांनी पण हा व्हिडिओ पहा, कारण त्यांना सुद्धा उपयोगी पडणार, सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी असणारे हे 50 महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्याचं थोडंसं विश्लेषण, कारण विश्लेषण द्यायचं म्हणलं काही 1.5 तास लेक्चर संपणार नाही आपलं, जे महत्वाचे त्याचं विश्लेषण देऊन आपण फास्ट मध्ये घेऊ. आणि लक्षामध्ये जिल्हा न्यायालय भरती 2024 लिपिक शिपाई कोर्ट परीक्षा केव्हा होणार हा प्रश्न वारंवार विचारत होतो. मित्रांनो, कोर्ट परीक्षा केव्हा होणार याचं मी तुम्हाला सांगतो, कोर्ट परीक्षा आपली 1 महिन्यामध्ये कोर्ट परीक्षा होत असते. आता सध्या लगेच 1 महिन्यात 25 ते 30 दिवसामध्ये कोर्ट परीक्षा होईल. आणि प्रवेश पत्र कधी येतील तर प्रवेश पत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी येतील, काळजी करू नका. आणि प्रवेश हा क्वेश्चन काय विचारतं म्हणून, प्रवेश पत्राचा क्वेश्चन कधी विचारायचा नसतो, प्रवेश पत्राच्या वेळेस परीक्षा त्याच्या 7 दिवस आधी येतात, लक्षात घ्या. आणि लक्षामध्ये आणि प्रवेश पत्र अगोदर 7 दिवसांनी परीक्षा होती, म्हणजे परीक्षा केव्हा होणार हे विचारू नका, प्रवेश पत्र कधी येणार हे विचारू नका. मात्र प्रवेश पत्र आणि परीक्षा आपली लवकर आपल्या हातात फार एक महिना काळ आहे, फक्त लक्षात ठेवा. टायपिंग प्लस हे करून 2 महिने काळ आहे, फार मार्च पर्यंत आपली सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिल मध्ये तुम्ही जॉईन झालेले असाल. ओके, ठीक आहे. तत्पूर्वी आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी खास मागणी उत्सव जिल्हा न्यायालय जम्बो टेस्ट सिरीज सुरू केलेली. मित्र तुम्हाला माहिती आपली बॅच 2 बॅच चालू आहेत, अजूनही कोणाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर वेळ गेली नाही. तुम्हाला 50 प्रश्न तुम्हाला सॉरी 50 पेपर तुम्हाला भेटणार फक्त 60 रुपयामध्ये. हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमीच्या जिल्हा न्यायालय जम्बो टेस्ट सिरीज लिपिक आणि शिपाई पदासाठी फक्त 60 रुपयामध्ये. मित्रांनो, 2000 प्रश्नांचा सराव होणार तुमचा पेपरला जाण्यापूर्वी. हरदेस सर माझा मोबाईल नंबर देऊ, 97-66-85-36-75. TCS पॅटर्न नुसार सर्व प्रश्न समाविष्ट असणार आहे. माझ्या नंबरवरती मला पहिल्यांदा सगळ्यांनी मेसेज करायचा 97-66-85-36-75, लगेच मेसेज करा मला व्हॉट्सअपला. जे विद्यार्थी नवीन आहे ज्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांनी नंबरला मेसेज करा, कारण रोजचे अपडेट तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपला पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर प्रवेश जर घ्यायचा असेल तर प्रवेशासाठी हा संपर्क आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रवेशासाठी संपर्क आहे 95-95-96-73-25 हा नंबर आहे प्रवेशासाठी, दिसतो तुम्हाला कदाचित दिसत असेल. ओके, हा 95-95-96 त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. गुगल पे फोन पेला 60 रुपये करायचे, त्याच नंबरवरती चेतन देशमुख नाव सर शोधायचं, ते जर नाव आलं तर त्याच नंबरवरती 60 रुपयाचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. तिथून लगेच तुम्हाला आयडी भेटेल, स्क्रीनशॉट टाकल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये तुम्हाला आयडी भेटेल. आणि आयडी भेटेल आणि पेपर पण भेटेल. आणि 1 तारखेपासून आजपर्यंत जेवढे पेपर झाले सगळे पेपर प्लस आयडी सगळं काही भेटेल. आणि लक्षामध्ये फक्त 60 रुपयामध्ये. त्यामुळे सर्वांनी याला पण प्रवेश नक्की घ्या. चला जास्त उशीर न करता मी आता आपल्या पेपर कडे जातोय. हा आपला आजचा पेपर मित्रांनो रॉयल अकॅडमी, आम्ही हा पेपर विकली घेत असतो, नाही 3 दिवसाला टॉपिक वाईज पेपर असतो. आणि आज पण हा आपला या ठिकाणचा हा टॉपिक वाईज पेपर आहे, आपण तो टॉपिक वाईज पेपर या ठिकाणी घेणार आहोत. आणि लक्षामध्ये चला जास्त उशीर न करता मी डायरेक्टली पेपरला सुरुवात करतो आज या ठिकाणी. नीट सर्वांनी प्रॉपरली लक्ष द्यायचे, अतिशय महत्वाचा पेपर आहे मित्रांनो. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलं मित्रांनो? तृतीय रत्न हे नाटक आपल्याला माहिती, ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेलं आहे. पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ लिहिलेलं आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक आणि हना आपटे यांचं आहे, ते मला वाटतं सिंह गड आला पण सिंह गेला, ते काहीतरी ऐतिहासिक कादंबरी त्यांची. लक्षामध्ये नेक्स्ट क्वेश्चन कसा होता 2 नंबरचा, राजा राममोहन राय यांनी टिंब टिंब या अन्याय प्रतिविरुद्ध आंदोलन सुरू केले, तर त्यांनी सती आंदोलन अन्याय प्रतिविरुद्ध आंदोलन केलं होतं मित्रांनो 1829 ला. आणि सती प्रथा बंद कोणी केली? राजा राममोहन राय यांच्या मदतीने बंद झाली आणि ती बंद केली लॉर्ड बेंटिंग. लक्षामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी बंद केली 1829 ला. नेक्स्ट क्वेश्चन, देवदासी कोणी मित्रांनो? देवदासी प्रथा ही पुढे बंद मुंबईमध्ये देवदासी कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी, बालविवाह महर्षी विठ्ठल शिंदे आणि बालहत्या आय थिंक मला वाटतं त्यांच्या कोणापैकी. लक्षामध्ये डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली? मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, क्वेश्चन फार महत्वाचे, फास्ट मध्ये घेऊ तुम्ही थोडेसे, पण एक एक क्वेश्चन महत्वाचं आहे. कारण आपल्याला जिल्हा न्यायालयाला पोलीस आपलं जिल्हा न्यायालय शिपाई आणि लिपिकला बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली मित्रांनो? डेक्कन सभा ही न्यायमूर्ती रानडे यांची आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही रानडे आणि
आगरकरांची आहे, त्याच्यानंतर अजून एक आहे कोणतरी, आणि डेक्कन रयत असोसिएशन हे छत्रपती शाहू महाराजांच्या लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, सिका संघटितो आणि संघर्ष करा असं कोण म्हटलं? हा प्रश्न येऊ शकतो, सिका संघटितो आणि संघर्ष करा असं कोण म्हटलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले. त्याच्यानंतर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वनुभवपर पुस्तक कोण लिहिलं? डोंगरी पुढे मित्रांनो, मुंबईमध्ये डोंगरी लक्षात ठेवा, कोकणात लक्षामध्ये ह्या डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे कोणी म्हटले मित्रांनो? लोकमान्य टिळक, विदा सावरकर, सार्वजनिक काका, यापैकी नाही, यापैकी नाही, कारण का ते कोणाचे मित्रांनो? गोपाळ गणेश आगरकरांचे डोंगरीच्या तुरुंगात, त्याच्यामुळे त्याच्या याचा पर्याय नसते म्हणजे चुकीचे. सार्वजनिक काका म्हणजेच मित्रांनो आपले गणेश वासुदेव जोशी, विदा सावरकर. विदा सावरकरांना पण काळ्या पाण्याची शिक्षा कुठे भेटली होती? अंदमान निकोबार सेल्युलर जेल, त्या जेलचं नाव लक्षात ठेवा बरं, त्याच्यावरती क्वेश्चन आलेला टीसी सेल्युलर जेल. लोकमान्य टिळक, गीता रहस्य हा लक्षामध्ये मंडालेच्या तुरुंगामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी सत्याचं उदय पुस्तक कोण लिहिलं मित्रांनो? न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्याचं पुस्तक लिहिलं. जर ते मराठीत नाही आलं तर द राईज ऑफ मराठा असं पण राहतं, द राईज ऑफ मराठा असं इंग्लिश मध्ये पण नाव येतं, कधी कधी गडबड करू नका. द राईज ऑफ मराठा असं नाव येतं, त्याचा अर्थ करतो मराठी सत्याचा उदय. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी स्थापन केली? एक मिनिट, संतती नियमांची पहिली चळवळ महाराष्ट्रात, सॉरी, महाराष्ट्र टिंब टिंब यांनी सुरू केली मित्रांनो, संतती नियमनाची चळवळ रंधो कर्वे. आणि लक्षात ठेवा, रंधो कर्वेंवरती आपल्याला फक्त दोनच क्वेश्चन येऊ शकतात. एक म्हणजे संतती नियमन म्हणजेच कुटुंब नियोजन कार्यक्रम, हे जे कोणी चळवळ सुरू केली असेल महाराष्ट्रात ती रंधो कर्वेंनी केली. आणि अजून एक क्वेश्चन म्हणजे समाज स्वास्थ्य, हे त्यांचा ग्रंथ आहे लक्षात ठेवा, समाज स्वास्थ्य हे त्यांचं आहे, त्याच्या समाज स्वास्थ्य आणि संतती नियमनाची चळवळ रंधो कर्वे, परफेक्ट लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन होता, मुंबई प्रांतात देवदासी प्रतिविरुद्ध कोणी भरवली? विठ्ठल रामजी शिंदे. मी आताच सांगितलं देवदासी प्रथम मुरळी प्रथा लक्षात. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. तर भारत कृषक समाज, लक्षात ठेवा मी प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण देत नाही, जर प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण दिलं तर आपल्याला एक व्हिडिओ एक दोन तास जाईल. भारत कृषक समाज कोणी केले? पंजाबराव देशमुख. दोन्ही पण लक्षात ठेवा, गडबड करू नका. भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले, तर भारत कृषक समाज पंजाबराव देशमुख. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो आपण. 1948 साली मुलींची पहिली शाळा सुरू केली मित्रांनो? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी, मात्र सुरुवात महात्मा फुले, याचं उत्तर परफेक्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कुठे केला मित्रांनो? चौदार तळ्याचा सत्याग्रह महाड या ठिकाणी केला. महड आणि महाड हे महड आहे आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह तो महाड आहे. महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. महाड हा तालुका आहे आणि महड हे गणपती आहे त्या ठिकाणी. अष्टविनायकापैकी जो आपले गणपती भरत विनायक तो महडला आहे, लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? महाड वेगळं आणि महड वेगळं. महडचा सत्याग्रह नाही, महाडचा सत्याग्रह आहे आणि महडचा अष्टविनायक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सामाजिक न्याय दिन कधी असतो मित्रांनो? राजर्षी शाहू महाराज यांनी स्कॉलरशिप सुरू केल्या, विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या सुविधा करून दिल्या आणि विद्यार्थ्यांसाठी चांगले असं काम केले, म्हणून छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनी 26 जूनला सामाजिक न्याय दिन असतो. कधी? 26 जून, लक्षात ठेवा सामाजिक न्याय दिन. द प्रॉब्लेम ऑफ रुपया हा ग्रंथ मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, आपल्याला माहितीच आहे. 2 ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधीचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? अहिंसा दिवस. कोणता दिवस? अहिंसा दिवस म्हणून तो काय केला जातो? साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा, आंतरराष्ट्रीय अहिंसा, शांतता नाही, अहिंसा दिवस, लक्षात ठेवा. सत्यशोधक समाजाची स्थापना केली मित्रांनो? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, लक्षात ठेवा. फक्कामो आणि शिको या संकल्पनेचे मूळ जनक होते डॉक्टर भाऊराव पाटील म्हणजेच अण्णा. अण्णा हे कमो आणि शिको या संकल्पनेचे मूळ जनक होते. कजा योजना आज विद्यापीठा अंतर्गत मोठमोठ्या कॉलेजांमध्ये सुद्धा, सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेजमध्ये, त्या ज्युनियर नाही, सिनियर कॉलेजांमध्ये, त्या महाविद्यालयांमध्ये त्या योजना आपल्याला पाहायला मिळतात. आजही त्या योजना आहेत, कमवा आणि शिका ही योजना. आणि लक्षामध्ये ग्रामगीता कोणी लिहिली मित्रांनो? आता लक्षात ठेवा, ग्रामगीता लिहिली मित्रांनो संत तुकाराम, सॉरी संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. तर ग्रामरचना, लक्षात ठेवा, ग्रामरचना कोणी लिहिली? लोकहितवादी. कन्फ्यूज करू नका, कन्फ्यूज करणारे प्रश्न आहे, ग्रामगीता आणि ग्रामरचना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते मित्रांनो? दर्पण. पहिलं वृत्तपत्र कोणते? दर्पण हे जांभेकरांचं पहिले वृत्तपत्र आहे आणि जांभेकरांनाच काय म्हणतात? दर्पणकार असं म्हणतात. आणि 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, कारण 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा काय जन्मदिवस आहे, म्हणून तो त्या ठिकाणी काय केला जातो? साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय? आपल्याला विचारलं होतं मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी, लक्षात ठेवा. गोपाळ हरी देशमुख
म्हणजेच लोकहितवादी, आणि गणेश वासुदेव जोशी म्हणजेच कोण? सार्वजनिक काका. लक्षात ठेवा, गणेश वासुदेव जोशी म्हणजे कोण? सार्वजनिक काका. बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना जी 1853 ला स्वतः आपल्या घरामध्ये केली होती पुण्यामध्ये, ते म्हणजे महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती. स्वामी विवेकानंद यांचे जे गुरु होते, स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस. स्वामी 21 नंबरचा क्वेश्चन आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. आणि महात्मा गांधींचे गोपाळकृष्ण गोखले होते. गोपाळकृष्ण गोखलेंचे न्यायमूर्ती रानडे होते. न्यायमूर्ती रानडेंचे के टी तेलंग होते. हे सगळं जण ठेवा, म्हणजे सांगतो ते प्रॉपर बारकाईने लेक्चर आहे का. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1839 ला कोणी केली मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 36 ला स्थापना केली स्वतंत्र मजूर पक्षाची. आणि 37 ला लगेच निवडणुका जिंकल्या. मला वाटतं 18 का 19 काहीतरी जागा पण त्यांनी त्या ठिकाणी जिंकल्या होत्या. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो आपण मित्रांनो. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? पंढरपूरचा सत्याग्रह म्हटलं का एकच नाव आठवायचं, साने गुरुजी. लक्षामध्ये, आर्य समाजाची स्थापना जर म्हटलं मित्रांनो तर एकच नाव आठवायचं, स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती. आणि यांचं मूळ नाव काय होतं? टोपण नाव मूळ शंकर. हे नाव पण मूळ नाव होतं त्यांचं. मूळ शंकर हे त्यांचं मूळ नाव होतं, लक्षात ठेवा, मूळ शंकर. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहे? मित्रांनो, आद्य क्रांतिकारक म्हटलं का वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आहेत. आता आपण 25 क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेले आहेत. अजून काही क्वेश्चन आहेत ते आपण घेऊया. 36 नंबर ला येणार आहे. एक गाव एक पाणवठा म्हटलं, पाणवठ्याच्या संदर्भात प्रश्न आला, गावाशी संदर्भात प्रश्न आला. डॉक्टर बाबा आढाव आणि अण्णा हजार हेच दोन नाव आठवायचे. डॉक्टर बाबा आढाव हे काय त्याचं उत्तर आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? 1894 रोजी ते सिंहासनावरती बसले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली? 1956 ला त्यांनी त्या ठिकाणी 14 ऑक्टोबर आहे ते म्हणत 1956 ला काय की त्यांनी दीक्षा त्या ठिकाणी घेतली होती. नेक्स्ट क्वेश्चन कधी आपण मित्रांनो पहा. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 ऑगस्ट 1856 या ठिकाणी झाला. नेक्स्ट क्वेश्चन 41, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु होते न्यायमूर्ती रानडे. आणि न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु होते के टी तेलंग. न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु होते के टी तेलंग. नेक्स्ट क्वेश्चन, दक्षिण आफ्रिकेतून परतलं महात्मा गांधीने 1917 मध्ये पहिला कोणता लढा हाती घेतला? तो लढा होता मित्रांनो बिहार मधला लढा. आणि बिहार मधील चंपारण्य सत्याग्रहाचा लढा होता. कोणता? बिहार मधील चंपारण्य सत्याग्रहाचा, जो नीळ उत्पादकांशी संबंधित होता. चंपारण्य सत्याग्रहातील लढा तो डॉक्टर सॉरी महात्मा गांधींनी केला होता. महात्मा गांधी 1915 भारतात आले. लक्षात ठेवा, महात्मा गांधी 1915 ला भारतात आले आणि 1893 ला दक्षिण आफ्रिकेला गेले. 1915 आले तर असा क्वेश्चन आलेला आहे ज्यादी टीसीएस ला का महात्मा गांधी वयाच्या किती वर्षी आले? तर आय थिंक वयाच्या 46 वर्षी महात्मा गांधी भारतात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन खूप छान आहे. खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? मित्रांनो, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली 1945 ला स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ह्याच पीपल एज्युकेशन सोसायटीचं मित्रांनो मिलिंद कॉलेजची स्थापना झाली 1950 ला. हे जे मिलिंद कॉलेज होतं, ह्या मिलिंद कॉलेजची स्थापना कुठे झाली? 1950 ला स्थापना झाली संभाजीनगर औरंगाबाद. संभाजीनगर या ठिकाणी मिलिंद कॉलेजची स्थापना झाली. आणि त्यांचेच कॉलेज 1946 ला पीपल एज्युकेशन सिद्धार्थ नाईट स्कूल कुठे स्थापना झाली? सिद्धार्थ स्कूलची मुंबईला झाली. आणि त्याच पीपल एज्युकेशन सोसायटीचं मला वाटतं सिद्धार्थ काहीतरी मेडिकल कॉलेज हे 1954 का 1953 ला मुंबईतच झालं. आलं लक्षामध्ये? त्यामुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटी फार महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन कधी जातो आपण. विधवांच्या शिक्षणासाठी आणि अनाथ बालिकाश्रम स्थापन केले. कुणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले? अनाथ बालिकाश्रम म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर आलं पाहिजे. विधवांसाठी विधवांचं शिक्षण म्हटलं की एकच डोळ्यापुढे आलं पाहिजे. महिला शिक्षण म्हटलं की एकच डोळ्यापुढे आलं पाहिजे. महिला विद्यापीठ म्हटलं की एकच डोळ्यापुढे आलं पाहिजे. ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्याचं उत्तर आहे. ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्म समाजाची स्थापना आपले राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रीय चळवळी जी चतुसूत्रीचा कार्यक्रम होता तो भारतीय जनतेसमोर कोणी मांडला? चतुसूत्री कोणी केली? स्वदेश स्वराज्य लोकमान्य टिळक. लक्षामध्ये, पवनधाम आश्रम मित्रांनो विनोबा भावे. खालील कोणा सार्वजनिक काका म्हणतात? मी आताच सांगितलं मित्रांनो, सार्वजनिक काका जे म्हटलं जातं ते विष्णू गणेश वासुदेव जोशी गवा जोशी. पर्याय क्रमांक 4 गणेश वासुदेव. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? विद्यार्थी मित्रांनो, 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर या ठिकाणी गुजरात मध्ये महात्मा गांधी यांचा काय झाला? जन्म झाला. खालीलपैकी कोणा सर हद्द गांधी असं म्हणतात? खान अब्दुल गफार खान यांना सर हद्द गांधी असं म्हणतात. लक्षामध्ये. चला नेक्स्ट पुढचे काही
क्वेश्चन बाकी थोडे तेवढे घेऊ आणि मग आपलं लेक्चर थांबू घ्या. हा, 52 कशी सुबोध रत्नकर हे काव्यसंग्रह कुणी लिहिले? मित्रांनो, 52 कशी सुबोध रत्नकर हे सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेले. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह होते आचार्य विनोबा भावे, हे पहिले सत्याग्रह होते. लोकमान्य टिळक हे दुसरे सत्याग्रह होते. पंडित नेहरू हे तिसरे सत्याग्रह होते. नीट लक्षात ठेवा, पहिले लोक आचार्य विनोबा भावे, दुसरे लोकमान्य टिळक आणि तिसरे पंडित नेहरू, असे तीन सत्याग्रह लक्षात ठेवा. कारण आतापर्यंत तिसरे दुसरे पहिले सगळे विचारलेले आहेत. गीतांजली हा प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणाचा? मित्रांनो, गीतांजली हा प्रसिद्ध काव्यसंग्रह जो आहे साहित्याचा रवींद्रनाथ टागोर यांचा आहे. याच गीतांजलीला 1913 रोजी नोबेल पुरस्कार भेटला होता आणि भारतात पहिला नोबेल पुरस्कार हा गीतांजलीला रवींद्रनाथ टागोर यांच्या रूपाने भेटला होता. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण? मित्रांनो, जे बनारस हिंदू विद्यापीठ होते मित्रांनो, याची स्थापना केली होती पंडित मदन मोहन मालवीय यांनी. बनारस हिंदू विद्यापीठ स्थापना केली. आणि अजून एक सत्यमेव जयते हे कोण बोललं होतं किंवा कोणाचं वाक्य सत्यमेव जयते? तर हे सुद्धा पंडित मदन मोहन मालवीय यांचं वाक्य आहे. लक्षामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन होता, मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना केली पंडित रमाबाई यांनी. आर्य महिला समाज स्थापन केला तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन स्थापन केलं. तर पंडित रमाबाई मुक्ती सदन आणि कृपा सदन पंडित रमाबाई. लक्षात द्या, मुक्ती सदन आणि कृपा सदन पंडित रमाबाई, तर सेवा सदन रमाबाई रानडे. मग इथे लिहू शकता तुम्ही काय? सेवा सदन रमाबाई रानडे. आणि यांचं काय? मुक्ती सदन आणि कृपा सदन. अजून बरेच सदन आहेत पंडित रमाबाईचे. 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोण लिहिलेला? चंद्र विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला स्वातंत्र्य समर. मित्रांनो, समर या शब्दाचा मराठीमध्ये आपल्याला समानार्थी शब्द विचारतात. समर म्हणजे लढाई, समर म्हणजे युद्ध. नेक्स्ट क्वेश्चन, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहे? माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक मित्रांनो मोहनदास गांधी म्हणजे महात्मा गांधी आहेत. इतिहासामध्ये लाल बाल पाल हा प्रश्न निवडला. लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे मित्रांनो, पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक, आणि लाल म्हणजे लाला लजपतराय. लक्षामध्ये, असे तिघांचे पण नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केले? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य सुरू केले लोकमान्य टिळकांनी. 1893 गणेश उत्सव सुरू झाले आणि 1895 शिवजयंती सुरू झाली. लक्षात ठेवा, शिवजयंती आणि गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले. 1893 गणेश उत्सव झाला. लक्षात ठेवा, याचा क्रम पण येतो. सुरुवातीला गणेश उत्सव झाला का शिवजयंती झाली? गणेश उत्सव प्रथम झाला 1893 आणि 1895 शिवजयंती झाली. लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये सुरू केली. आणि इंडियन स्पेक्टॅक्टर हे कोणाचं पुस्तक आहे? बे रामजी मलबारी यांचं हे पुस्तक आहे. मित्रांनो, हा माझा मोबाईल नंबर आहे. जे नवीन विद्यार्थी पोलीस भरती करणारे, राज्य उत्पादन सुरू करणारे, सर्व सरळ सेवेची तयारी करणारे, त्यांनी मला 97 65 36 75 हा 75 शेवटी 5 आहे SMS करा मित्रांनो. आणि व्हॉट्सअपला फक्त आपलं गाव आणि जिल्हा सांगा, जेणेकरून रोजचे अपडेट तुम्हाला मिळत जातील. आणि मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा न्यायालयाची, कारण का परत न्यायालयाचा लेक्चर क्रमांक 3 आपण लवकरच लेक्चर क्रमांक 3 घेऊन येतोय. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला महत्वाचे सगळे प्रश्न लेक्चर क्रमांक 3 मध्ये देणार आहे. लक्षामध्ये, लेक्चर क्रमांक 3 मध्ये तुम्हाला सर्वच क्वेश्चन मी या ठिकाणी देणार आहे. लक्षामध्ये, आपला हार्देश सर संचलित हार्देश ऑनलाईन पोलीस अकॅडमी जिल्हा न्यायालय भरती संदर्भात जम्बो टेस्ट सिरीज सुरू आहे. मात्र या जम्बो टेस्ट सिरीज सोबतच मी तुम्हाला अजून पण पेपर हे लेक्चरच्या माध्यमातून अजून बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. आजचं लेक्चर सर्वांनी व्यवस्थित पहा, काही नोट करा. त्याच्यानंतर आजचं झाल्यानंतर परत पुढे न्यायालयीन संदर्भात, पंचायतराज संदर्भात, पॉलिटिक्स संदर्भात, क्रीडा घडामोडीं संदर्भात सर्व लेक्चर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. काळजी करायचं कुठल्याच प्रकारचं कारण नाही. लक्षामध्ये, ज्यांना ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी माझा नंबर इकडे वरती कोपरा आणि इकडे खाली नाव नोंदणीचा नंबर आहे. टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो, या टेस्ट सिरीज सोबतच तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जर आपण पोलीस भरतीची तयारी करत आहे तर मित्रांनो काळजी करू नका, पोलीस भरती पण लवकरच पडते. मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा आमच्या सोबत. 50% वा 5 बॅच मित्रांनो तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करू शकते. 499 रुपयांमध्ये फक्त सर्व विषय एकाच फी मध्ये उपलब्ध आहे. भोंद्रे सर आणि त्यांची संपूर्ण गुरुकुलची टीम या ठिकाणी आपल्या सोबत असणार आहे. मित्रांनो, फक्त 500 रुपयांमध्ये कालावधी 1 वर्षाचा आहे. किती वेळा लेक्चर पाहू शकता? अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. ऑनलाइन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. विदी सर गुरुकुल अकॅडमी 8600 6037 आपला प्रवेश आजच निश्चित करा. आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा मित्रांनो, अतिशय महत्वाचं आहे. लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो, अजून एक महत्वाचं म्हणजे, आता पोलीस भरती तर आली, मग पुस्तकाची पण लगबग सुरू झाली मित्रांची. तर लगबग करू नका, गडबड करू नका, गोंधळ करू नका. हे केवळ एक साधं बुक नाही, तुमच्या समोर दिसते ते स्मार्ट बुक आहे मित्रांनो. सिद्धेश्वर हार्डवेअर स्मार्ट बुक सिरीज मधलं एक बॉश
ग्रंथ ज्याला म्हटलं जाईल पोलीस भरतीचा ते म्हणजे लेटेस्ट 2023 मध्ये झालेलं सर्व प्रश्नपत्र सखोल विश्लेषण असणार, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर असणार, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी वाटचाल करणार, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अतिशय प्रिय असणार, त्याच्यामध्ये सगळं वन स्टॉप सोल्युशन असणार, द नेक्स्ट जनरेशन स्मार्टबुक असणार, 100 टॉपिक वाइज व्हिडिओ, 200 टॉपिक वाइज टेस्ट रँक, 100 सराव टेस्ट रँक सर्वांचा समावेश असणार. 2004 ते 2023 मध्ये जेवढा क्वेश्चन पेपर झाला 425 त्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण वर्गीकृत स्मार्ट विश्लेषण असणार, म्हणजे आपलं 40,000 जंबो हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता. मित्रांनो, हे पुस्तक खरेदी करण्यासाठी तुम्हाला खाली नंबरवर संपर्क करा किंवा लवकरच आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जा आणि तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता. काळजी करायचं काही कारण नाही. आज हे आपलं लेक्चर होतं मित्रांनो, इतिहास IMP 50 प्रश्न लिपिक अवश्य पाहिजे लेक्चरसाठी. धन्यवाद मित्रांनो, भेटूया परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो, परत लेक्चर क्रमांक 3 घेऊन येईन. तोपर्यंत पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद, जय हिंद.